प्लॉटच्या आखीव पत्रिकेवर पतसंस्थेच्या पत्रानुसार कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून 3000 रुपयाची लाच स्वीकारताना शेगाव येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक नगर परिरक्षण भूमापक प्रथमेश पांडुरंग ढाके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडून अटक केली आहे. ही कारवाई 1 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पहुर पूर्णा येथील शेतकरी तथा तक्रारदार यांना संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्थेकडून वैयक्तिक 3 लाख रुपये गृह कर्ज मंजूर झाले होते. त्यावर शेतकऱ्याने पतसंस्थेकडे शेती व प्लॉट अनामत म्हणून गहाण ठेवले आहे. प्लॉटच्या आखीव पत्रिकेवर पतसंस्थेच्या पत्रानुसार कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी लाचखोर भूमापक प्रथमेश ढाके यांनी त्यांच्याकडे 3000 रुपयांची मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरून SB च्या अधिकाऱ्यांनी 1 जुलै रोजी पडताळणी कारवाई केली असता लाचखोर अधिकारी प्रथमेश ढाके तक्रारदाराकडून 3000 रुपये रक्कम घेऊन शर्टच्या खिशात ठेवली. यावेळी दबा धरून बसलेल्या SB च्या अधिकाऱ्यांनी प्रथमेश ढाके या रंगेहात पकडून ताब्यात घेतले. पदाचा गैरवापर करून स्वतःसाठी पैशाचे स्वरूपाती आर्थिक लाभ मिळवण्यासाठी लोकसेवे पदाला न शोभणारे गैरवर्तन केल्याने कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 2018 नुसार गुन्हा दाखल केला. सदर कार्यवाही अँटी करप्शन ब्युरो अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पल पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगर दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे पोना संजय शेडके दीपक लेकुरवाडे पोलीस कॉन्स्टेबल विजय मेहत्रे आर्शिद यांनी पार पाडले. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात होणाऱ्या जनतेच्या लुटीवर अंकुश बसले एवढे मात्र निश्चित. MC News करता सचिन पाटील शेगाव.